श्रीरामपूर येथील प्रसिद्ध व्यापारी चंद्रशेखर दुबैया स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी गुजरातमध्ये गेले असता त्यांना गुजरात पोलिसांनी लुटण्याचा प्रयत्न केलाय. काय प्रकार घडलाय नेमका दुबैया यांच्या सोबत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुजरात पोलिसांकडून दुबैया कुटुंबाला दमदाटी. पोलिसांकडून दुबैयांना करण्यात आली धक्काबुक्की. गुजरातच्या सीमेवर असलेल्या पालनपूर चेकपोस्टवर घडला हा प्रकार. पोलिसांच्या आणि दुबैयांच्या झटापटीत 2000च्या नोटा फाटल्या. गुजरात पोलिसांकडून खिसे आणि कारची झडती. दुबैया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कुटुंबासह 20 नोव्हेंबरला गुजरात सहलीसाठी गेले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तिकीट वेळेत न मिळाल्यामुळे ते पुढे राजस्थानमधील माउंट अबू येथे गेले. 23 नोव्हेंबरला पुन्हा परतीच्या प्रवासात असताना पालनपूर येथील चेकपोस्टवर गुजरात पोलिसांनी त्यांची कार अडवली. दमदाटी करत पोलिसांनी खिसे आणि कारची झडती घेतली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात सडवण्याची धमकी त्यांना दिली. या प्रकाराने दुबैया कुटुंबीय घाबरून गेले. दुबैया यांचे पाकिट हिसकावून त्यातील 2000 रुपयांच्या 16 नोटा हिसकावल्या. त्यावेळी झटापटीत एक नोट फाटली. फाटलेली नोट आणि दुबैया यांचा तक्रार अर्ज श्रीरामपूर पोलीस स्टेशनला मिळालाय. मात्र गुन्हा आमच्या कार्यक्षेत्राबाहेर घडल्यामुळे आम्ही त्यांचा अर्ज गुजरातमधील संबंधित पोलीस ठाण्यात पाठवणार आहोत. पुढील तपास तेथील पोलीस करतील. अशी प्रतिक्रिया श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे आयुष नेपानी यांनी दिली. काय म्हणाले दुबैया पाहूयात. मी शेखर दुबैया. गेल्या आठवड्यात मी माझ्या कुटुंबाबरोबर 19 तारखेला गुजरात व माउंट आबूसाठी ट्रीपसाठी आम्ही श्रीरामपूरहून निघालो होतो. 20 तारखेला आम्ही गुजरातमध्ये गेलो. गांधीनगर या ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणी गांधीनगरमध्ये आम्ही फिरलो आणि त्या ठिकाणी आम्हाला आपला तो पालनपूर हा गुजरातमध्ये आम्हाला स्टॅच्यू बघण्यासाठी जायचं होतं पटेल यांचा. पण त्या ठिकाणी आमचं तिकिटांची बुकिंग न झाल्यामुळं आम्ही पुढं राजस्थानला गेलो. राजस्थानला जाऊन माउंट आबू या ठिकाणी फिरून आम्ही 23 तारखेला त्या ठिकाणी गुजरातकडे निघालो होतो. पण गुजरात व राजस्थान ह्या बाउंड्रीवर पालनपूर असं एक चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवर अक्षरशः तिथल्या पोलिसांनी मला लुटलं. आमची गाडी थांबवली. गाडी थांबून आम्हाला गाडीतून उतरवलं. आमच्या प्रत्येक वस्तू त्यांनी तपासल्या. त्यांना काही मिळालं नाही तर त्यांनी त्या ठिकाणी मला एंट्री म्हणून पैसे मागितले. मी म्हटलं किती पैसे द्यायचे तर ते म्हणले हमको 2000 रुपये दो. मैं बोला 2000 रुपये किस काम के. नाही बोले वो एंट्री आपको देना पडेगा. मैं बोला 2000 रुपये नाही दूंगा मैं. इतने कुछ एंट्री नाही होती आहे. तर त्यांनी मला गचंडलं. व आम्हाला गाडीतून सगळ्यांना काढलं व शेजारच्या एका टेंटमध्ये घेऊन गेले. नाही नाही इनको अंदर ले लो. काय की एंट्री म्हणते हम तुमको एंट्री बतायंगे. आम्ही काय की एंट्री बताते. तर आम्ही त्यांनी मला आम्हाला गचवून त्या ठिकाणी टेंटमध्ये नेलं. व टेंटमध्ये लिहून आमच्या पूर्ण कपड्याची झरती घेतली. तुमच्याकडे चरस आहे का, गांजा आहे का, दारू आहे का, असं काही काही प्रश्न करायला लागले. आमच्या प्रत्येक वस्तूचं वास घ्यायला लागले ते. तरी आम्ही शांत बसलो. मी त्यांना आम्ही म्हटलो ठीक आहे काय असेल ते आपण बोलून मिटून घेऊ. आम्हाला लांब जायचं आहे. मी म्हटलं त्यांना चला 1000 2000 देऊन मिटू आपण आणि इथून निघून जाऊ. पण त्यांनी आमच्यावर इतकी दादागिरी केली आणि खूप पैशाची मागणी करायला लागली ते. तर मी म्हटलं चला आपण काहीतरी देऊ नाही तर मिटू. मी खिशात हात घातला आणि माझ्याकडे थोडे पैसे होते. त्याच्यामध्ये 2000च्या 16 नोटा होत्या, 500च्या 20 नोटा होत्या आणि काही 200च्या काही 100च्या अशा त्या नोटाची सिक्वेन्स मी तशी माझ्या खिशात होती. तर मी पैसे 2000 रुपये देण्यासाठी काढले तर त्यांनी अक्षरशः माझ्या पैशावर हात मारला एका जणांनी. आणि काय पैसे मोजतंय दे जर पैसा सर. आणि त्यांनी माझ्या त्या 2000च्या नोटा तो घ्यायला लागला. मी त्याच्या हातातून परत ते पैसे हिसकवायला प्रयत्न केला. त्याच्यात माझी 2001 नोट फाटली. मग त्यांनी ती फाटलेली नोट माझ्या अंगावर फेकली आणि त्या 15 नोटा मोजून डायरेक्ट अशा 15 नोटा घेतल्या. बाकीचे 500 जण ते माझ्या अंगावर येले. तेरा पैसा कोण घालते असं तिने माझ्या अंगावर ते पैसा फेकून दिला. त्या ठिकाणी माझी त्यांची थोडी बाचाबाची झाली, हिसकेचकी झाली. पण माझे नेवण माझे बरोबर होते. त्यांचं वय
60-65 असल्यामुळं त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास होता, ते अक्षरशः घाबरले, घामाघूम झाली आणि ते मला म्हणायला लागले नाही नाही तुम्ही निघा म्हणे की आपल्याला काय असं ते नको यांचा त्रास. तर माझं म्हणलं का आकाश मी माझी मऊने तिथून आम्ही बाहेर निघून आलो आणि त्यांनी सांगितलं लगेच इथून निघायचं म्हणे, नाही तर एखादी केस असेल तुमच्या गांडीत घालीन दारूची गांजाची वगैरे सोडून जातात तुम्ही इथं. मग आम्ही घाबरून गेलो, माझ्या कुटुंबाचे बाकीचे लोक पुढे गेलेले होते, माझे आई मिसेस वगैरे ते मला सारखे फोन करायला लागले की त्यांच्या नादी लागू नका, काय असेल ते पैसे द्या आणि आपल्या पुढे चला तुम्ही. पण मला दुसऱ्या दिवशी 24 तारखेला माझं ह्याचं बुकिंग होतं स्टॅच्यूचं बघण्यासाठी पटेलांचं, तर आम्ही तिथं वेळ झालो तर आम्ही तिथून निघालो आणि ते पालनपूर चेकपोस्ट जे आहे तिथून ते पालनपूर 50 किलोमीटर अंतरावर आहे. मी म्हटलं जवळ असेल तर तिथं मी फिरत पण देणार होतो पण ते काही मला शक्य झालं नाही. 50 किलोमीटर जाऊस तर आम्ही हैरान होऊन गेलो होतो. मग आमच्या घरचे काही ऐकायला तयार नाही, आम्ही त्या ठिकाणी निघून गेलो. मग गुजरातमध्ये आलो, त्या ठिकाणी आम्ही पटेल यांचा स्टॅच्यू बघितला, तिथून श्रीरामपूरला आलो. श्रीरामपूरला आल्यानंतर आमची काही लगेच फिर्याद वगैरे द्यायची काही मनस्थिती नव्हती, मी 2 दिवस त्याच्यामध्ये आजारी पण पडलो. त्यानंतर मी काल श्रीरामपूरमध्ये PI साहेबांना भेटून त्या ठिकाणी रिसर फिर्याद दिलेली आहे. व असं पैसे गेलंच काही नाही, पण तिथं गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्र माणसाचीच गाडी काबर तपासली जाते आणि आपल्याच लोकांना काबर त्रास दिला जातो. म्हणजे उद्या आपण गुजरातला कोणी जायचंच नका, एक तर ते TV वर जाहिरात करतात की बाबा तू स्टॅच्यू बघायला गुजरात बघायला वगैरे, आणि तिथे गेल्यावर तुम्हाला प्रत्येक शहरात मराठी माणसाची कसून तपासणी केली जाते आणि हजार दोन हजार घेतले जातात. हे काय हा मोठा खूप मोठा अन्याय आहे मराठी माणसावर. त्याच्यामुळं गुजरातला याच्यानंतर आपल्यापैकी कोणी जाऊ का नाही, तर लोकांना ह्याच्या पुढं सिक्युरिटी मिळावी आणि त्या जो झालेला जो प्रकार आहे त्या लोकांना शिक्षा मिळावी म्हणून हा माझा प्रयत्न आहे. गुजरातमध्ये आलेला अनुभव खूप वाईट होता. नक्षलवादी किंवा तस्कर असल्यासारखी वागणूक आम्हाला पोलिसांनी दिली. माझ्या मोठ्या मेहुण्यांचा त्यामुळे रक्तदाब वाढला. कुटुंबातील महिलाही खूप घाबरल्या होत्या. आरोपींसारखे आम्हाला छानवीत 2 पायांवर बसवण्यात आले. महाराष्ट्रीय वाहनांना गुजरात पोलीस टार्गेट करत होते. आमच्यासारख्या अनेक गाड्या त्यांनी अडवल्या, पण तेथे तक्रार करण्याची आमची किंवा कुणाची हिम्मत होत नव्हती. इथे आल्यानंतर आता मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करावा, दोषी पोलिसांना शिक्षा व्हावी, त्यांची ओळख पटवण्यासाठी माझी गुजरातला जाण्याची तयारी आहे, असे चंद्रशेखर दुबैया म्हणाले.